इन्क्वायरी केली जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा, तर मी बोलली एवढं महाग आहे तुम्ही नाही घेत. मला पहिलं माहित असतं तर मी इकडेच आली असते. नाही लेहंगासाठी करते परत लग्न. कोटी भरण्यासाठी घेऊ आलेली, पण मला असं वाटतं मी 700-800 पर्यंत भारी वाली साडी घेऊन सगळे खुश पण होतील. चला आता यांना थांबून ठेवलेलं. लय भारी, इतकं भारी की म्हणजे विचारच नव्हता केला, ते पाहायला भेटलं डोळ्यांनी. किचन आणि हॉल खूप आवडलं सर्वात जास्त. म्हणजे माझी इच्छा होत असं बनवायचं. बरोबर आहे. तुम्हाला बाथरूम आणि बेबी पिंक वाला बेडरूम काय काय झालं? त्यांनी संत्री खाल्ली. प्रिया म्हणते म्हणजे काय. हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोम यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. ऍक्च्युली आम्ही घराच्या 3-4 गोष्टी घ्यायच्या घरासाठी, नवीन घरासाठी आपल्या. तर ते सर्व शॉपिंग करायला आम्ही कल्याण भिवंडी साईडला चाललोय. आणि पूजा आहे म्हणून पूजा पण आपण लवकरच ठेवतोय. सो पूजा आहे म्हणून मला सुद्धा पर्सनल शॉपिंग करायचं, साडी वगैरे घ्यायचंय. आणि मी खूप ऐकून होते एका शॉप बद्दल कल्याणच्या आणि भिवंडीमध्ये. सो ते पुढे तुम्ही बघायलाच आम्ही कुठे गेलोय कुठे नाही. आणि मम्मी पप्पा पण आज येणार आहेत. मम्मी भाऊ आमची पूर्ण फॅमिली येणार आहे पप्पांना बघण्यासाठी. आणि त्यांना आम्ही घर दाखवणार आहे, तर त्यांचे रिएक्शन वगैरे आणि ते तुम्ही स्वतःच बघा. मी काही बोलणार नाही. आणि जी काय आम्ही घरासाठी शॉपिंग करणार आहोत ती शॉपिंग आम्ही दाखवणार नाही, कारण आम्ही डायरेक्ट व्लॉग मध्ये समजेल आम्ही काय घेतोय काय नाही. सो ठीक आहे, आपण व्लॉग चालू करूया आणि भेटूया पुढे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब लोकेशन बघा गेला तर सुरत टेक्सटाईल मार्केट कल्याण वेस्ट गोवे नाका, कल्याण भिवंडी रोड गोवे नाक्यावरती आपलं दुकान आहे सुरत टेक्सटाईल मार्केट. कधी पण येऊ शकता होलसेल आणि एकदम कमी रेट मध्ये. तुम्ही मला पण बघायचं की कसं आहे आणि खरोखर आपल्या रिझनेबल प्राइस मध्ये आहे 100%. तर मी तुम्हाला जेन्युइन उत्तर देईल. आपल्या बॅक साईडला बघू शकता आपले रस्ता आहे, भरपूर गर्दी आहे. त्याच्यासाठी बॅक साईडला बघू शकता पूर्ण काठपदर डिपार्टमेंट आहे, जसं की बनारसी सिल्क. मग त्याच्यामध्ये काय काठपदर मध्ये अलग अलग रेंज आहे आणि हरी सिल्क कपडा अलग अलग आहे. तुम्हाला रेंज बघा गेलं तर 40 पासून स्टार्टिंग आहे. तुम्हाला मी अलग अलग पॅटर्न आणि पूर्ण व्हरायटी दाखवते बघू शकता. काम दिलेलं आहे बघू शकता पूर्ण सिल्क मध्ये. आपल्याकडे 700-800 रुपयापासून काठपदर मध्ये अलग अलग व्हरायटी आहे. बनारसी मध्ये 20 गोंडा पोपट डिझाईन बघा गेला तर एकदम बघू शकता. कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे त्याच्यामध्ये आणि गोंड्याचं पॅकेज मध्ये 0 डायमंड पूर्ण कॉलर भरलेला आहे बघू शकता. त्याच्यामध्ये कलर डिझाईन पाहिजे तर भरपूर सारे कलर डिझाईन आहेत. आता मला विचार पडला की मी कुठली घेऊ. बरोबर, सॉफ्टी सिल्क मध्ये भरपूर सारे कलर डिझाईन आहेत. शॉपला या नक्की विजिट करा. कमीत कमी जास्तीत जास्त एवढेच बघितले पण मला एवढं छान वाटलं तर मला अजून पण बघायचं, कारण की मला तर घ्यायचं शॉपिंग करायची. 100% दाखवतो तुम्हाला फुल सारी व्हरायटी दाखवतो. आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे बघू शकता.
100% सिंगल साडी पण ते तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये भेटणार आहे. ते पण कुठे? सुरत टेक्सटाईल मार्केट येते. 100% प्राइस बघा. आपल्याकडे ह्याच्यामध्ये 1000 स्टार्टिंग रेंज आहे. त्याच्यापेक्षा कमी पाहिजे असतं तर प्रॉफिट सेल आपल्याकडे अवेलेबल आहे 250 मध्ये. चॅलेंज रेट आहे मार्केट मध्ये. कुठेही बघा तुम्ही 250 रुपयामध्ये, जसं की तुम्हाला देणे घेण्यासाठी लग्नामध्ये पाहिजे असेल 250 रुपयामध्ये पूर्ण ब्रॉकेट सिल्क तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे. मला वाटतं माझ्या आईसाठी सासूसाठी 5-5 साड्या घेऊन जाऊ. जम्मटे घेऊन बघू शकता. पूर्ण हॉलवर भरलेला आहे. भरपूर सारे आहेत. शॉपला या, व्हिजिट करा. प्रॉपर सारी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता पुढे बघूया. मुनिया पैठणी जसं नाव आहे तसं साडी पण आहे. बघू शकता मुनिया पैठणी मार्केटमध्ये 2500 पासून स्टार्टिंग आहे. आपल्याकडे 1150 रुपयापासून स्टार्टिंग आहे. बघू शकता 150 रुपये. हा पूर्ण मुनिया पैठणी बघू शकता. कलर डिझाईन बघू शकता. त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर आणि डिझाईन तुम्हाला डायरेक्ट होलसेल कमीत कमी मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये भेटणार आहे. सुरत टेक्सटाईल 1150 बस. म्हणजे आम्हाला फसवलं जातं. 100% आपलं मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे. आपल्याकडे 100% आणि 100% होलसेल प्राइस भेटते. एकदम होलसेल दरामध्ये खूप छान. मी काय म्हणते आपल्याकडे लेहंगे पण आहेत आणि ह्याच टाईपचे साड्या की अजून सुद्धा व्हरायटी. आपल्याकडे व्हरायटी जर पाहायला गेला तर भरपूर सारी व्हरायटी आहे. जसं की आपण बघू शकतो ना मार्केटमध्ये आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे भरपूर सारी व्हरायटी आपल्याकडे अव्हेलेबल आहे. म्हणजे मला बोलायचं की काठपदराचीच आहे की सिल्क वगैरे? सर्व साडी सिल्क मध्ये आहे. प्रिंटेड आहे. जसं की सिंथेटिक मध्ये देणे घेण्यासाठी असेल किंवा लग्नामध्ये कोणता कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सगळी व्हरायटी आपल्याकडे आहे. पार्टीवेअर साड्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते पण डायमंडमध्ये असो फॅन्सी असो त्याच्यामध्ये काही काठपदर असतील त्याच्यामध्ये. आपल्याकडे घागरा जर बघायला गेला तर 990 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे. घागऱ्यामध्ये 990 रुपयापर्यंत आपण बघूया. चला घागरा. हा 990. हा रेट कमी म्हणजे असं नाही की क्वालिटी काहीतरी कमी असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल असं काहीच नाही. 90 रुपयामध्ये कोणीही देणार नाही. लक्षात ठेवा होलसेल आणि मॅन्युफॅक्चर रेटमध्ये. असंच नाही की 990 रुपयामध्ये स्टार्टिंग आहे. त्याच्यामध्ये तर बघू शकता अलग अलग व्हरायटी आहे भरपूर सारी. तुम्ही एकदा व्हिजिट तरी करा म्हणजे तुम्हाला समजेल. नंतर तुम्हाला आताच हे घ्यायचं आहे सगळं सामान असं नाही आहे. तुम्ही व्हिजिट करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला घ्यायचं की नाही, की आपल्याला मार्केटपेक्षा रिझनेबल प्राइसमध्ये भेटतंय की नाही. मी तुम्हाला खरं सांगते आमच्या घरामध्ये आता 2-3 लग्न आहेत तर मला असं वाटतं मी पहिले शॉपिंग करून घेऊ. अजून आपल्याला बघायला भेटेल आता प्रिंटेड साडी आपण बघायला चाललोय. प्रिंटेड 40 स्टार्टिंग जे बोललो होतो ना ते आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला दाखवतो विथ बॉक्स मध्ये बघू शकता. 120 रुपयामध्ये विथ बॉक्स देणे घेण्यासाठी तुम्हाला एकदम प्रॉपर आयटम आहे. पोटी भरण्यासाठी आलेली पण मला असं वाटतं मी 700-800 पर्यंत भारीवाली साडी घेऊन सगळे खुश पण होतील. म्हणजे मी काय म्हणते आपण जे 40 रुपयाली साडी बघितल्या त्या असं आहे की आपण एकदाच बल्क मध्ये घेऊ शकतो किंवा मी सिंगल सुद्धा घेऊ शकतो. काही अडचण नाही. तुम्ही सिंगल पण घेऊ शकता आणि त्याच रेंज मध्ये सिंगलही आपल्याकडे कॅटलॉग पीस मध्ये जसं की मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेला एक्स्ट्रा ब्लाऊज वेगळा त्याच्यामध्ये बघू शकता. वर्कवाला ब्लाऊज अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण साड्यांची क्वालिटी आणि तुम्हाला त्याचे ब्लाऊज येणार आहे. त्याच्यामध्ये कलर डिझाईन बघायला गेला तर भरपूर सारी व्हरायटी वेगळा एक्स्ट्रा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये बघू शकता. भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे. शॉपला या आणि एकदा नक्कीच व्हिजिट करा. तुम्ही सुरत टेक्सटाईल मार्केट हे भिवंडीमध्ये आहे. तुम्ही कधी या आणि एकदा बघून जा. नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही इकडनं शॉपिंग करून जाणार 100% कारण की मी पण आता शॉपिंग करून जाणार. आमच्या घरी लग्न आहे तर मला ब्रायडल लेहंगा दाखवा जेणेकरून मी तिला सांगेल की इकडेच ये आणि कुठे जास्त पैसे नको घालू. कमी पैशात जसं की ब्रायडल कलेक्शन असेल जसं की आपल्याकडे 990 रुपयापासून स्टार्टिंग घागऱ्याचं रेंज आहे. हे ब्रायडल कलेक्शन आहे पूर्ण बघू शकता. पूर्ण आणि पूर्ण होलसेल आणि होलसेल मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघू शकता समोर आहे तुमच्या व्हरायटी. बघायला गेला तर भरपूर सारी व्हरायटी आहे. शॉपला या नक्की व्हिजिट करा. एक ना एक तुम्हाला एकशे एकशे कलर तुम्हाला बघा. हे सांगा की हा लेहंगा किती रेंज पर्यंत तो जर बघायला गेला तर आपल्याकडे 15-20 हजाराच्या दरम्यान तुम्हाला येणार आहे होलसेल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आणि बाहेर गेलो तर 45-40 पर्यंत तर येणारच. कारण की मी इन्क्वायरी केलेली जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा तर मी बोलली एवढं महाग आहे तुम्ही नाही घेत. मला पहिले माहित असतं तर मी इकडे झाली असती. नाही बरोबर आहे. आपल्याकडे होलसेल करू का? नका तुमची इच्छा नाही. लेहंगासाठी करते परत लग्न. तर हा आहे सायडर लेहंगा. आणि आता मी लग्न तर नाही करू शकत परत म्हणून मी
डिसाइडरचेच बघते लेहंगा, तर तुम्हाला कसं वाटतं हे मी वेअर घेऊ की नको लग्नासाठी किंवा दुसरा घेऊ? हा पण सायडरचा आहे, सायडर हा नको हा खूप छान. अजून काय काय आपल्याकडे? आपल्याकडे बघायला गेलं तर नवरीसाठी शालू, शालू जसं की नवरीच्या आईसाठी मुनिया पैठणी असेल, नारायण पेठ असेल, त्याच्यामध्ये अलग अलग व्हरायटी गांधारा पेंट असेल तर होऊ शकतो, आपण बघूया त्याच्यामध्ये अलग अलग व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. मुनिया पैठणी मुनिया पैठणी मी आज बघणार आहे की मुनिया पैठणी आहे तरी काय मुनिया पैठणी मध्ये बघू शकता, खूप छान कलर आहे होलसेल मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये. याचा काय रेट असेल कॉपर मध्ये? आपल्याकडे 1000 पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये. हे मुनिया पैठणी कॉपर मध्ये ती बघू शकता, 1000 पासून स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग हे बघू शकता. छान आहे, म्हणजे वर्क वगैरे कोण असेल किंवा कुठे एक प्रोफेशनल वर्क असेल तर नक्कीच वेअर करू शकतो. तर आता आपण आपला वरचा डिपार्टमेंट बघूया. वरती काय काय अजून? 100% वरती पूर्ण बल्क मध्ये भेटणार. ओके, तर आपण आलो आता आलोय फर्स्ट फ्लोर वरती आणि हे यांनी सांगितलं की आता हे पार्सल पॅक झालेलं आहे, ज्यांचे कस्टमर आहे आणि त्यात डिस्पॅच होईल त्या ऍड्रेस वरती, ज्या ऍड्रेस वरती लोकांनी मागवलेलं आहे. सो अशा प्रकारे सगळी पॅकिंग होतं, एवढे सारं गोडाऊन आहे जे आपलं डिस्पॅच होणार आहे. सो खूप सारे प्रोडक्ट मला दिसतं आणि खूप सेलिंग पण आहे. आपल्याकडे मेन मेन विषय काय, आपला ऑनलाईन ऑर्डर साठी आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी होते, नेहमी कस्टमरच्या ऍड्रेस वरती ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ स्टेशन असेल किंवा अदर महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारे इकडे सेलिंग सुद्धा होते, गिफ्ट वगैरे किंवा लग्न कार्यामध्ये बघू शकता. बॅक साईड ला पूर्ण आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे इथे, पूर्ण तुम्हाला अशा टाइप मध्ये बल्क मध्ये माल भेटणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला पोस्टर भेटणार आहे प्रत्येक साडीचा पोस्टर. अशा प्रकारे हे रिअली एवढं मोठं गोडाऊन आहे, जसं की शॉप आहे खाली त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक इकडे आहेत आणि एवढं मोठं गोडाऊन आहे मी तर फर्स्ट टाइमच बघते एवढं मोठं गोडाऊन. बाय द वे हे काय आहे? हे जे आहे ना आपल्या पूर्ण कस्टमरचं, जसं की ऑनलाईन ऑर्डर असेल किंवा कोणी स्वतः जर प्रॅक्टिकल येऊन जर इथं कोणी ऑर्डर दिली असेल तर त्याचं पूर्ण पार्सलिंग आपल्याकडे असेल. हा प्रकारे डिस्पॅच होतं प्रत्येक कस्टमरच्या ऍड्रेस वरती. पूर्ण बघू शकता बॅक साईडला फुल सारी पार्सल पडलेली आहे. कंपल्सरी पर डेचं पूर्ण कमीत कमी 300-400 पार्सल आपले डिस्पॅच होतात. मोठा स्टॉक डेली तुमच्याकडनं डिस्पॅच 100. मी काय बोलतो शॉपिंग हिंदी केली पण तिथे तर माझे खाली झाले, झटपटे घेणार पिशव्या मला दुसरं तुला स्वस्त मध्ये भेटलं ते एकदा विचार कर नाही पण पैसे वाचून इकडे येऊ 100% खरंच पैसे वाचून. आणि शॉप सुद्धा खूप छान आहे, त्याच्यात व्हरायटीज पण खूप छान छान आहेत, कलेक्शन खूप छान आहेत आणि ऍड्रेस तुम्हाला माहितच असेल की काय आहे. ऍड्रेस खाली मेन्शन केलेला आहे, जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे. कॉन्टॅक्ट नक्कीच करा यांच्या शॉपला आणि मी सुद्धा तुम्हाला थँक्यू बोलेल कारण माझे पैसे वाचतात. थँक्यू सो मच. चला बाय बाय बाय. मॅडमची शॉपिंग झाली आहे, खूप सारे शॉपिंग केले आणि खूप छान वाटतं. तर आता कधीपासून मम्मी ते लोक आलेत घरी पप्पाला बघायला, पप्पाला आजारी आहे म्हणून, म्हणजे पप्पा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला माहितच आहे ते पडलेले ते. सो मम्मी ते लोक कधीपासून आले आणि मम्मी ते लोक बोलत होते की आम्ही निघतो, तर मी बोले नाही निघू नका आम्ही लोक येतोय तोपर्यंत थांबा. नवीन घर सुद्धा, नवीन घर पण दाखवायचं आहे आणि आपली अर्धी शॉपिंग तर झालीच आहे. सो थोडीशी अजून बाकी आहे, सो मम्मी त्यांना पण घेऊन जाऊयात. आणि अजून काय बोलायचं होतं, किट्टू पण आलाय आणि किट्टूचं कसं आहे, किट्टू थोडा आजारी होता सो त्याला असं बिना बघता मी नाही जाऊन देणार म्हणून मी त्याला बोलली, मम्मी त्यांना बोलली की थांबा थोडा वेळ, तुम्ही रात्रीला जा उद्या जा बोलते पण ते लोक ऐकत नाहीये कारण की त्यांनी कपडे वगैरे काहीच आणले नाही. पण मी फोर्स करेल थांबण्यासाठी, बघूयात थांबतात की नाही. वरतून आपल्याला घर पण सेट करायचं आहे, घरामध्ये सगळा पसारा आपण ठेवून दिला आहे, आता ते जाऊन अलमारी वगैरे सेट करायची, तर ते पण बघा तुम्ही की आपण अलमारी सेट करतोय. आता अलमारी सेट करतो आणि दुसरी गोष्ट मी, आम्ही लोक त्यांना घर दाखवू पण घर दाखवताना आम्ही ब्लॉग काढू पण आता नाही टाकणार कारण आपलं घर अजून रिव्हील नाही केलं, म्हणजे दाखवला नाही पूर्ण, आम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये टाकू. येस, सो चलो त्याच ब्लॉग मध्ये बघा. सध्या आपण पोहोचूया घरी कारण खूप
कारण की आपल्याला सगळ्यांचं फर्स्ट रिएक्शन बघायचं घर बघितल्यावरती सगळ्यांचं ज्यांचं पण असेल ते फर्स्ट रिएक्शन किट्टू किट्टू आला आम्ही आलो किट्टूला भेटायला पटकन ओळखतो का मला तू ए काय धर तोंडाच्या ओळखतो का आणि ताईंची आपलं गुड न्यूज समजली असेल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आम्ही कॉंग्रॅच्युलेशन करायला लांब होतो पब्लिकली आता केलं ना आज आठ वाजले तुमच्या बायकोने 500 रुपयाची पेज लागली म्हणजे मी 11 वाजता झाली मी ना मी हिला आधीच बोललेलो की बोललो आपण नाहीये आपण जाणार आहे वरून घरी पसार आहे शिफ्टिंगचा सकाळी बोलला नाही नाही रात्री बोललो तुला सकाळी बोलला त्याच्यानंतर ना मी हिला कॉल केली उचलले तेल वाटलं मी कॉल एकसाठी करते की तू आली नाही आज मस्त नाही 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 चल आपण आता नवीन घर बघायला जाऊ पण व्लॉग मध्ये घेणार नाही मी घर कारण अजून नीट दाखवायचं आपल्याला प्रॉपर हा बघून घेता घ्या भेटले पप्पांना पप्पाला भेटायला आलेले ना मसल्स हे झाले त्यांचे सगळ्यांसाठी एवढं लांबून येऊन जेवण बनवायचं सर्व बापरे बापरे हा टेस्टी बनवते म्हणून पण तुम्हाला न सांगताच तिने मटण घेतलंय आज मस्त मटण खाणार आहे 2 किलो मटण घेतलंय काय काय नाही मी सांगा होतो मटण आणलं असं बापरे भांडा लावली भांडा अरे बापरे बघितलं तोंडावर बोलले ताई बरोबर आपण जाऊ आपल्या नवीन घरी मग नवीन तुम्ही बघतील आणि फक्त रिएक्शन घेऊ बाकी घर नाही घेणार कारण घर दाखवायचं वेगळा असणार आहे बरोबर पप्पा आणलंय घरी आहेत कसे आहे तू आता बेल्ट वगैरे नाही लावत आहे मानेला अच्छा ओके बरं आहे ना म्हणजे बरं वाटतंय ना थोडं बघू आता सॅटरडेला परत बोलवलंय इथे पट्टी वगैरे लावली आहे इथे आणि मागे अशी बसा चला बघा हा बेडरूम पूर्ण खाली केलाय इथे बेड वगैरे होता ना आपला बेड आणि इथे कपाट वगैरे वगैरे घाण हे पूर्ण बेडरूम खाली केले आपली शिफ्टिंग चालली पूर्ण शिफ्ट केले आपण सामान इकडनं आणि थोडंफार जे काय राहिलं आहे ते आपण नंतर घेऊन जाऊ कोमल आता मटण टाकण्यात आलंय नको दाखवू त्यांना आवडत नाही कोणाला काय हो गाईज असं काय विषय काय आवडत नाही मटण दाखवलेलं
सँडविचेस का खातात असं व्हेज पण खातो आम्ही आणि हे नॉनव्हेज म्हणजे आपल्याला स्पेशल वाटतं म्हणून आम्ही स्पेशल दाखवतो बरोबर ना आणि मी नॉनव्हेज मध्ये जास्त एक्सपर्ट आहे व्हेज मध्ये पण आहे पण नॉनव्हेज मध्ये जास्त आहे कारण की माझी जरा युनिक रेसिपी आहे कोमल आता किचन अख्खा चेंज होणार आहे ना असा हा पसारा काहीच भेटणार नाही आपल्या नवीन घरी आणि सगळं झालंय पण रेडी असं वाटतं कधी जाऊ राहायला तिकडे दादा सुद्धा आलेत पप्पांना भेटायला थँक्यू सो मच आलात बरं वाटलं आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला तीन महिना आधी केलंय पण तुम्ही पब्लिकली आता केलं ना दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन सोबत हिने धूर सोडला आणि पाहुण्यांना पळवते काय रे काय केलंय तू हा ए पोरी मिरची तर ठसका पूर्ण घर सगळ्यांना ठसका नाही काय काय झालं त्यांनी संत्री खाल्ली प्रिया म्हणते त्या लवकर ठेवले म्हणजे काय सांगितलं लवकर भरत म्हणून मी म्हणत राहून दे आणि मगाशी काय मुद्दाम खाऊ घातली काय नाही ते खात नव्हते त्यांना डॉक्टर आंबट नाही खायला आलं पण मी बोलली संत्रीने पटकन हिलिंग होते मसल टियर झाले तर लवकर हिलिंग होईल संत्री म्हणून मी त्यांना आणली आणि म्हटलं संत्रीच खातो मी ते खात नव्हती मी त्यांना खायला जबरदस्ती लावली दादा बाकीचे त्यांनी इथे लपून ठेवले खायला काय झालं लवकर रिकवर लवकर हिरो येईल म्हणून पहिला तर परत खाऊ घालली बोलग्या तर मग ते ठीक होतं सांगितलं असतं की आपण ब्लड जमलाय कमी झालं हे अशी मी म्हणतो होईल आता म्हणते हळूहळू चालू होते फक्त एकत्र मोठे येत नाही ती लहान करंगळे येत नाही नाही पहिले एकदम नाही येत असं ठाण्यामध्ये काय ठाण्यात बऱ्याच गोष्टी बंद आहेत त्यांना पण सांगितलं डॉक्टर त्यांना पण डॉक्टरांनी सांगितलं तेच जे मी वाचलं ना ते सगळं बंद सांगितलं हा मी ते बोल माझ्यासोबत सांगितलं ना चला आता थांबून ठेवलं तुझं घर आहे आपण आता घर बघूया नंतर विचारू परत आता पाहुण्या मंडळींना आपण विचारू की घर कसं वाटलं आमचं लय भारी इतकं भारी की म्हणजे विचारच नव्हता केला ते पाहायला भेटलं डोळ्यांनी नक्की का खरंच दादा मला किचन आणि हॉल खूप आवडला वॉलड्रॉप नाही आवडलं वॉलड्रॉप ते पण भारी सर्वात जास्त माझी इच्छा होत असं बनवायचं तुम्हाला मला बाथरूम आणि बेबी पिंक वाला बेडरूम रोहितचा बेडरूम आवडला काय बेडरूम डायरेक्ट मन प्रसन्न झालं काय गादी स्प्रिंग वाले आहेत ना आता बेडरूम वॉलड्रॉप वॉलड्रॉप आहे वॉलड्रॉप मला वॉलड्रॉप आणि माझा बेडरूम आवडतो गॅलरी तर विसरूनच गेलो आपण हा ना एवढी मला आवडली ना सो तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल हे पण एक्सायटेड असतील ना भेटूया लवकरच ओपनिंगला द नेक्स्ट मॉर्निंग किट्टू चालला आमचा किट्टू हे किट्टू रात्रभर आम्ही आमच्या नवीन रूमवर झोपलेलो सर्वे सर्वांचं म्हणणं असं आहे थंड रूम आहे मस्त आणि झोप पण छान लागली सो चाललो त्यांना आता चाललो सोडायला वाटतं त्याला सोडून चालल्या बाय कर पेलो सगळ्यांना आपण इकडेच राहणार आहे बाय कर बाय कर बाय कर पप्पाला बाय कर नाही कशी आली नवीन घरात झोप काय टेन्शन नाही थंडी वाजवते दोन दोन चादरी घेऊन झोपले चले इकडे बसले माझ्याकडे काय पाय खाली टाक नाही बाय 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 चलो बाय सो आय होप तुम्हाला व्लॉग खूप आवडला असेल शॉपिंग बघितली आमची त्यानंतर आपण फॅमिलीमध्ये मजाक मस्ती वगैरे देण्यात फॅमिली आलेली तर पप्पांना म्हणजे पप्पांना फॅमिली पूर्ण ही जी फॅमिली बघायला आलेली म्हणजे माझी पण फॅमिली सो त्यांचं रिॲक्शन पण बघितलं की नवीन घर बघून बघितलंय तर रिॲक्शन त्यांना एवढं आवडलंय मला एवढी खात्री की तुम्ही खूप एक्सायटेड आहे घर बघण्यासाठी
आणि त्यांना एवढं आवडलंय म्हणजे तुम्हाला किती आवडेल. लवकरच आपण पूजा करू आणि लवकरच होम टूर पण करू. आणि मला वाटतं नेक्स्ट ब्लॉग कदाचित होम टूर असू शकतो, माहिती नाही. नाही नाही, होम टूर नंतर असणार. पहिले पूजा वगैरे सगळं काही झाल्यानंतर होम टूरचा ब्लॉग आपण दाखवणार किंवा त्याच्या आधी दाखवणार. पण आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत की आपलं नवीन घर कसं आहे. मी एवढंच बोलेल की डेली ब्लॉग्स बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. बाय.